ये मालेगांव महानगर पालिका का म्हाडा प्रकल्प है। इसमें करीबन 25,000 लोग रहने वाले हैं, लेकिन इसके पीछे का एक राज ये भी है कि कुछ आदिवासियों का घरों को यहाँ से उखाड़ दिया है। कुठे होता घर त्यांनी माझं निवड काय झालं काय सांग ना। ते कारण आम्ही घरी नव्हते, त्याच्यामुळे आम्ही लग्नाला गेलो ते त्यांनी लगे येऊन लगेच आम्ही पुरे लग्नाची घर गेलतो, त्यांनी येऊन लगे अत्याचार केले, त्यांनी डायरेक्ट धसाळून दिलं। आम्ही एक दिवसात ती मोहलत मागले तरी दिली नाही त्यांनी। आयुक्त, कॉन्ट्रॅक्टर और मालेगाव तहसीलदार, SP, इन लोगों ने अपनी मनमानी करके बिना नोटिस दिए, बिना वक्त दिए हिंसात्मक तरीके से बुलडोजर चलाकर हुकुमशाही का नमूना दिखाया है। 40 ते 50 वर्षापासून इथे हे वास्तव्य करतात। यांना आम्ही ग्रामपंचायतीचे 8 नंबर आणि कर पट्टी पण देतो, कर पण भरतात ते। यांना हे झोपड्या आम्ही 8 नंबरवर ग्रामपंचायत 8 नंबर रेकॉर्डवर लावलेल्या आहेत। हे काय बा असंच नाही, इथं नारायण वस्ती म्हणून अंगणवाडी पण मंजूर केलेली आहे। इथं काय करणार आहे माहिती का तुम्हाला? इथं ते माडी करायचं आहे ना त्यांना, त्याच्यामुळे ते आम्हाला जबरदस्तने काढून दिलं। माडी कशासाठी काय नेमकं ते? माडी काय तू काय साठी कर राहिले त्यांनी माहिती, पण आम्हाला आमच्या बापदादाचे पूर्वीची जमीन आहे, आजोबाचे आमच्या आजोबाचे, तो 3 पिढ्या खपल्या इथं। काय 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 म्हणा? ती दरबार पोर ना, ती दरबार पोर शेते ना, दिवसभर तावा ना ते कते जाई बार, मग दिवसभर ना ते ना तिला कथा लय जावा आपटा असा निघे राय ना, काय करान हा? मग नसते थंडी भाजस नादान नादान पोर इकडे तिकडे येणामा पडेल शेतस। आणि याचेच प्रोसिजर म्हणून आम्ही P7 News इतर आपले न्यूजपेपरचे इतर लोकमत झाले, शेअर समाचार झाला, दैनिक भास्कर झालं, असे बरेचसे न्यूज चॅनलवाले किंवा पेपरवाले प्रिंट मीडिया हे सगळे येऊन गेले, त्यांनाही सांगितलं, पण कोणाचंही अजून काही इथं म्हणजे न्याय मिळेल या पद्धतीने असा काही प्रसंग घडलेला नाही। आणि लोकांना म्हणजे काही न्याय मिळेल किंवा त्यांचं काही पुढे पुनर्जीवन किंवा पुनर्परिस्थितीनुसार त्यांचं जे काही पुनर्वसन होईल असा कुठलाही प्रयत्न झालेला नाही। इन लोगों को इन्साफ दिलाने के लिए पृथ्वीराज चव्हाण चीफ मिनिस्टर मंत्रालय मुंबई महाराष्ट्र को लिखकर प्रतिक्रिया भेजे या फैक्स करी 02223631446। मालेगांव महाराष्ट्र से मैं आनंद पगारे, इंडिया अनहल के लिए।